राम राम मंडळी, मजेत आहेत ना? तर मंडळी, असं म्हटलं जातं की गावाकडच्या तरुणांचा नाद खुळा असतो, हे खरं आहे. कारण गावाकडे काय होऊ शकत नाही हे आपल्याला आज अनुभवायचं आहे. गावाकडे मटण खायचं म्हटलं की असे आमच्याकडे 30 ते 35 तरुण एकत्र येतात आणि बोकड घेतात आणि त्याचं मटण बनवलं जातं. आणि हे मटण वाट्यांमध्ये समप्रमाणामध्ये वाटलं जातं किंवा विभाजन केलं जातं आणि प्रत्येकाला सारखं मटण किंवा सारखा वाटा येईल असं बघितलं जातं. तर अशी परंपरा हजारो वर्षापासून चालत आलेली आहे. अशाच वाट्यावर मटणास आज आपल्याला आगळा वेगळा व्हिडिओ बघायचा आहे. तर अशी आपण 1 किलो ही वाट्यावरची मटण आणलेली आहे. या मटणाविषयी आपण माहिती घेऊया. तर हे आहे नरम मटण, हे आहे हड्डी, याच्यामध्ये सिन्हाच्या त्याचप्रमाणे मांडी, गर्दन सगळं आलेले आहे. त्यानंतर हे पाय भाजून अशी मटण केलेली आहे. त्यानंतर ही आहे वजडी, याच्यामध्ये वजडी आणि आतडी आहेत. त्यानंतर ही चरबी आणि ही आहे कलेजी. तर असे सगळे भाग थोडे थोडे वाट्यावरच्या मटणामध्ये घेतलेले आहेत. आणि विशेष म्हणजे ही पूर्ण सुकी आहे, याला पाणीने धुतलेलं नाही आणि त्यामुळे याला एक खास आगळीवेगळी चव असते. आणि धुवायची सुद्धा नाही ही भाजी, फक्त केस असतील तर निवडून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला ही बनवायची आहे. तर अशी वाट्यावरची मटण आज आपण या पितळीच्या पातेलीमध्ये करणार आहोत. ही पातेली आजीच्या काळातली आहे, खूप जुनी अशी पातेली आहे. तर पूर्वी या पातेलीमध्ये विशेष करून पितळीच्या पातेलीमध्ये मटण केलं जायचं. त्यानंतर ही आहे काशाची थाळी. तर या थाळीमध्ये आपण हे मटण ओतलेलं आहे. तर कच्च्या मसाल्यांमध्ये आपण घेतलेलं आहे असं लसूण, त्यानंतर असं खोबरं, वाळलेलं खोबरं आणि असं 1.5 इंच आलं. आणि त्यानंतर असे 2 कांदे घेतलेले आहेत. ते कांदे कापून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर असे कांदे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत चुलीमध्ये मस्त. त्यानंतर आपल्याला खोबरं सुद्धा थोडे भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता आपल्याला मटण अशी साफ करून घ्यायची आहे व्यवस्थित. केस असतील ते निवडून टाकायचे आहेत. मटण धुवायची नाही आहे. वाट्यावरची मटणाचं खासियत ही पूर्णपणे कोरडी असते, ती धुवावी लागत नाही आणि त्यामुळे तिला एक खास आगळीवेगळी चव असते. तर अशी मटण आपण साफ करून घेतलेली आहे, अशी चरबी वेगळी करून घेतलेली आहे. ही आपल्याला वेगळी टाकायची आहे आणि त्यामुळे ती थोडी वेगळी करून घेतली. आता या मटणाला आपल्याला हळद आणि मीठ लावून ठेवायचं आहे. तर अशी आल्याची जीवरची साल आहे, ती चाकूच्या साहाय्याने खुरपून घ्यायची, काढून टाकायची आहे. याच्यामुळे आल्याचं हे साल दिसत नाही रशा. तर अशी हळद आणि आपल्याला थोडं मीठ लावून द्यायचं आहे मटणाला, याच्यामुळे छान असं पाणी सुटेल मटणाला. तर आता मसाला आपण कच्चे मसाले बनवतोय. याच्यामध्ये लसूण आणि असं अद्रक घेतलेलं आहे. अद्रक आपण 1 इंच घेतलेला आहे. चांगली पेस्ट बारीक करून घ्यायची आहे. तर असं मोठा मोठा लसूण आणि आलं कुटून घ्यायचं आहे. तर खोबरं आपल्याला असं किसून घ्यायचे आहेत किसणीवर. कच्च्या मसाल्यामध्ये आता कांदा आणि अशी वाटी आपण 1.5 वाटी घेतलेली आहे. असं 1.5 वाटी खोबरं घेतलेलं आहे. हे आणि कांदा एकत्र कुटून घ्यायचे आपल्याला. आलं आणि लसूण कुटलेलं आहे ऑलरेडी.
तर आता आपण मटणासाठी साहित्य बघूया. अशी आपण एकदम स्वच्छ निवडून घेतलेली गावठी घरगुती वाट्यावरची गावरान मटण. त्यानंतर असं खडे मसाले घेतलेले आहेत आपण. खडे मसाल्यामध्ये जिरा, दालचिनी, तेजपत्ता, लवंग आणि काळी मिरी. त्यानंतर असं कांदा आणि कोरडं खोबरं आपण एकत्रित भाजून कुटून घेतलेलं आहे. ही चरबी साईडला काढून घेतलेली आहे. हा आहे घरगुती मसाला, गरम मसाला. त्यानंतर आलं आणि लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, मीठ आपण आधीच टाकलेलं आहे. त्यानंतर हळद आणि असं घरगुती लसणाचं तिखट, तर एवढं साहित्य घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला 2 ते 3 पळी कोड तेल घ्यायचं आहे. त्यानंतर मटणामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. त्याच्यासाठी असं गरम पाणी करून घेतलेलं आहे. आवश्यकतेनुसार मटण आपण 1.5 किलो घेतलेले आहे, त्यामुळे त्याप्रमाणे पाणी घेतलेलं आहे. तर मटणासाठी आपण अशी पितळेची पातेली घेतलेली आहे. आपण 4 पळी गोड तेल घेतलेलं आहे. तेल हे मटणानुसार घेतलेलं आहे. सर्वात आधी लसूण टाकायचं आहे. त्यानंतर खडे मसाले टाकले आपण. लसूण टाकून लगेच खडे मसाले टाका, कारण लसूण जळू शकतो. त्यानंतर लसणाचं तिखट टाकायचं आपल्याला. त्यानंतर हळद. त्यानंतर चरबी टाकायची. चरबी आपल्याला थोडी वितळून घ्यायची आहे, कारण अशी चरबी वितळल्यामुळे चांगली टेस्ट येते त्याची. त्यानंतर कांदा आणि खोबरा कुटलेला आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर मसाला आणि चवीनुसार मीठ. मीठ कमी झालं तरी चालेल, आपल्याला नंतर टाकता येईल. हा घरगुती मसाला, मटण मसाला हा टाकायचा आहे. हा शेवटी टाकायचा आहे मटण मसाला, कारण तो जास्त जळावे नाही लागत. त्यानंतर मीठ लावून हळद लावून ठेवलेलं मटण आपल्याला शेवटी टाकायचं आहे. त्यानंतर हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगले मिक्स करून घ्यायचे मटण. त्यानंतर आपण गरम केलेलं पाणी, गरम केलेलं 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. त्यानंतर असं झाकणी ठेवून चांगली मटण आता आपल्याला अशी शिजू द्यायची आहे. तर अशी मटण अजून मधून चाळत राहायची आहे. खूप छान असा कलर आणि वास पण येतोय. खूप छान असा वास आणि रंग. आता आपल्याला याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे. पाणी हे गरम केलेलं टाकायचं आहे, थंड पाणी टाकायचं नाही. त्यानंतर चांगली उकळी घेऊन घ्यायची मटणाला. त्यानंतर आता आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर सगळ्यात शेवटी टाकायची. तर असं मस्त आहारावर असं रस्सा उकळतो आहे आणि खूप छान असं कलर. तर अशी गरमागरम मटण आपली तयार झालेली आहे. तर असं एकदम कडक रसा आणि अशी मटण आणि अशी थाळी वाढलेली आपण. नंतर तांब्यात पाणी भरून बाजरीची भाकर, लिंबू आणि कांदा. तर असं झणझणीत रस आता आपण पितोय. अशी मटण
मस्त एकदम झणझणीत झालेला आहे. असं झणझणीत मस्त रस्सा झालेला आहे. तर अशी खासियत असते गावाकडे, असं वाटतंय 4-5 वाट्या रस्सा प्यावा. तर अशा गावाकडची आगळीवेगळी मटणाची चव आपणही अनुभवावी. आणि व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओसाठी एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.